अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून यंदाचे हे 8 वर्ष आहे. यंदा प्राथमिक फेरीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 108 एकांकिका संस्थांनी रजिस्ट्रेशन केले आहे. जळगाव येथे रोटरी भवन तर नागपूर येथे VMV कॉलेजमध्ये प्रथम फेरी पार पडली. या दोन्ही केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आगामी काळात पुणे, पनवेल व मुंबई या केंद्रावर प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पनवेल येथील फडके नाट्यगृहमध्ये 28, 29, 30 जानेवारी 2022 संपन्न होणार आहे. जळगाव व नागपूर प्राथमिक फेरीला स्पर्धा प्रमुख म्हणून गणेश जगताप, खजिनदार अमोल खेर, कार्यसमिती सदस्य अभिषेक पटवर्धन, केंद्रप्रमुख विशाल जाधव व केंद्रप्रमुख सांची जीवने यांनी संपूर्ण प्राथमिक फेरीचे नियोजन पाहिले व जळगाव येथील प्राथमिक फेरीच्या दरम्यान आयोजित एका कार्यक्रमात अभिषेक पटवर्धन यांनी अटल करंडक विषयी माहिती सांगितली. श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलच्या कार्याबरोबरीनं CKT महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं अटल करंडक ही एकांकिका स्पर्धा गेली 7 वर्ष, हे यंदाचं 8वं वर्ष आहे. 8 वर्ष ही स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीनं पनवेल या शहरामध्ये पनवेलच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये भरवली जाते. या स्पर्धेविषयी सांगत असताना आमच्या या स्पर्धेच्या मागे, आमच्या या संपूर्ण टीमच्या मागे जे आमचे आधारस्तंभ आहेत, आमचे जे मार्गदर्शक आहेत, पनवेलचे आमदार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष पनवेल शाखेचे प्रशांत ठाकूर साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय या संपूर्ण इव्हेंटची मी माहिती देणं म्हणजे एक प्रकारे ते लॉजिक राहणार नाही. त्या गोष्टी आमदार साहेबांचा या संपूर्ण आमच्या टीमला हा बारीक बारीक प्लॅनिंगपासून त्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि त्याचपुढे गेली 8 वर्ष आणि त्याच्यापूर्वी आम्ही रायगड जिल्ह्याला मर्यादित आम्ही मल्हार करंडक म्हणून पनवेलच भरवत होतो. त्यावेळेस आमच्याकडे नाट्यगृह उपलब्ध नव्हतं. नाट्यगृह झाल्यानंतर आम्ही अटल करंडक नावाने आपले देशातले माजी पंतप्रधान अटलजींच्या नावाने ही स्पर्धा भरवायला सुरुवात केली. पण टेक्निकली जर आपण बघितलं तर गेली 15 वर्ष आम्ही या एकांकिका पनवेल शहरामध्ये भरवतोय आणि अनेक नाट्यरसिक, अनेक नाट्यप्रेमींना जोडण्याचं काम या एकांकिकेच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. प्रमोद शेलार सर ह्याचे साक्षीदार आहेत, कारण ते मल्हार करंडकपासून आमच्या टीमच्या सोबत आहेत.